हॅलो स्टुडंट्स तर या लेक्चरला आपण स्टडी करणार आहोत युनिट नंबर सेकंड दॅट इज कॉजेस अँड डिटेक्शन ऑफ डॅमेजेस तर जी सेकंड स्लाईड आहे त्याच्यामध्ये दिलेले आपल्याला जे काही स्ट्रक्चर्स आहेत आपण लास्ट युनिटमध्ये पहिल्या युनिटमध्ये स्टडी केलं होतं डिफरंट टाईप्स ऑफ स्ट्रक्चर्स आणि मग त्याचं मेंटेनन्स आणि रिपेअर करायची गरज पडते मेंटेनन्स रिपेअर करायची गरज पडते कारण त्या स्ट्रक्चरला काही डॅमेजेस होतात मग हे जे डॅमेजेस आहेत तर ते डॅमेजेसचं कारण काय आणि त्या त्याला कसं डिटेक्शन करायचं डिटेक्ट करायचं तर हे आपण ह्या युनिटमध्ये स्टडी करणार आहोत मग सेकंड स्लाईडमध्ये बघा एक्सप्लेन द कॉजेस ऑफ डॅमेजेस इन अ स्ट्रक्चर दिस इज अवर फर्स्ट पॉईंट तर बघा इफेक्ट्स कोणकोणते कौन होतात स्ट्रक्चरमध्ये म्हणजे कोणकोणते कौन डॅमेजेस होतात आणि त्याचे कारणं काय आहेत हे आपले पहिली स्लाईड एक्सप्लेन करते पहिले तर लिकेज सगळ्यांना हे प्रॉब्लेम माहिती आहेत ड लिकेजमुळं स्ट्रक्चर डॅमेज होतं त्याचं कारण काय होतं महत्त्वाचं इन ॲड्युक्वेट वॉटर टाईटनेस ऑफ कॉन्क्रीट ऑर प्लास्टर प्लास्टर किंवा कॉन्क्रीट जे आहे त्यांच्यामध्ये जर परमॅबिलिटी असेल त्यालाच आपण म्हणतो परमॅबिलिटी म्हणजेच काय की ते पाण्यासाठी वॉटर टाईटने वॉटर टाईट नाही आहे कॉन्क्रीट बरोबर की नाही कारण स्ट्रक्चर जर असेल कॉन्क्रीट किंवा प्लास्टर तर काय होणार त्याच्यामध्ये जिथं पोरोसिटी असणार जिथं गॅप असणार वॉइड्स असणार त्या ठिकाणी रेन वॉटर काय होणार परकोलेट होणार हळूहळू आणि मग काय होणार लिकेज होणार सेकंड रिझन येतं लिकेज कशामुळे होऊ शकतं इम्प्रॉपर जॉईंट डिटेल्स ऑफ टू डिसिमिलर मटेरियल्स जे का आता सपोज वॉल भिंत आहे भिंतीवरती आपण प्लास्टर करतो प्लास्टरवरती आपण पेंट करतो हे वेगवेगळे वेग दोन मटेरियल आहेत मग एकमेकांवरती जे वेगवेगळे लेअर ले 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 दिलेले आहेत मटेरियलचे त्यांचं जर प्रॉपर जॉईनिंग जर झालेलं नसेल बरोबर प्रॉपर जर त्या दोघांमध्ये बॉन्डिंग जॉईंट जर तयार झाला नसेल तर काय होऊ शकते लिकेज होऊ शकतं बरोबर आणि ते लिक प्रॉपर बॉन्डिंग करण्यासाठी आपण काय करतो बघा जेव्हा प्लास्टर झालेलं असतं भिंतीवरती तेव्हा करोगेशन्स केले जातात बघा म्हणजे काच खाचं पडल्या जातात काही काही म्हणजे थोडक्यात काय सपोज ही भिंत आहे तर ह्या भिंतीमध्ये काय असे असे तुम्ही बघितले असतील डिझाईन्स दा तयार केली जाते ही कशासाठी जेणेकरून जो सेकंड लेअर असेल प्लास्टरचा तो व्यवस्थित काय होईल त्याच्यामध्ये जे काही खाचा पाडलेले आहेत आपण बरोबर की नाही रेषा भेगा पाडलेल्या भे भेगा पाडल्या जातात तर जेणेकरून दुसरा लेअर जो असेल तो काय होईल प्रॉपरली बॉन्डिंग होईल त्यासाठी मग अशा पद्धतीचं काय केलं जातं जॉईंट तयार केलं जातं मग हा जो जॉईंट आहे तो काय असायला पाहिजे वेगवेगळ्या मटेरियलचा जॉईंट व्यवस्थित प्रॉपर झाला पाहिजे तर लिकेज आपण अवॉइड करू शकतो सेकंड येतं सेटलमेंट सेटलमेंट कशामुळे होऊ शकतो ओवर डिझाईन एस बी सी म्हणजे सेफ बिअरिंग कॅपॅसिटीला जर डिझाईन करताना स्ट्रक्चर डिझाईन करण्यासाठी आपण स्ट्रक्चर हे सेफ बिअरिंग कॅपॅसिटी डिझाईन करतो साठी डिझाईन करतो मग जर स्ट्रक्चरच्या खालची जी सॉईल आहे ती जर वीक असेल आणि ती वीक असताना किंवा तिची जी काही जेवढी काही कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्याही पेक्षा जास्त लोडसाठी जर आपण स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलं तर काय होणार सेटलमेंट होणार बरोबर कारण ती जी माती आहे तिची जेवढी कॅपॅसिटी तिच्यापेक्षा जास्त वजन तिच्यावरती पडते त्यामुळं मग ती काय होणार हळूहळू सेटल व्हायला लागणार तर आपण म्हणतो ओवर डिझाईन एसबीसी किंवा अंडर डिझाईन फाउंडेशन अंडर डिझाईन म्हणजेच काय फाउंड अंडर डिझाईन फाउंडेशन म्हणजेच काय ओव्हर साईज फाउंडेशन होऊ शकतं बरोबर फाउंडेशनचे सायझेस वगैरे मॅक्झिमाइज जर केला तर फाउंडेशनचं जर किंवा आता अंडर डिझाईन फाउंडेशन म्हणजेच काय फाउंडेशनची जर विडथ आपण जर कमी डिझाईन केली ओके विडथ आणि डेप्थ हे महत्त्वाचे दोन पॉईंट्स आहेत विडथ आणि डेप्थ जर इम्प्रॉपर डिझाईन केली तर काय होतं अंडर डिझाईन फाउंडेशनमुळे सेटलमेंट होऊ शकतं सेकंड येतं इफेक्ट्स कोणता आहे स्ट्रक्चरमध्ये किंवा डॅमेज कोणता आहे डिफ्लेक्शन तर डिफ्लेक्शन कशामुळे होऊ शकतं स्ट्रक्चरल मेंबर बर बर। था था बीम बीम जर प्रॉपर डिझाईन न केल्यामुळे डिफ्लेक्शन होऊ शकतं बरोबर म्हणजेच काय थोडक्यात आता बीम घ्या बीममध्ये जर जेवढी रिक्वायर्ड कॉन्क्रीटची गरज आहे किंवा साईज सपोज बी बाय डी एवढी गरज आहे बरोबर एवढं सस्टेन करण्यासाठी त्या व्यतिरिक्त जर त्याच्यापेक्षा जर कमी बी डॅश इन्टू डी डॅश म्हणजे जेवढं काय दोनशे तीस बाय दोनशे तीस सपोज जर असेल त्याची साईज त्यापेक्षाही जर कमी आपण डिझाईन केलं तर काय होणार तो लोड जो आहे तो सस्टेन करू शकणार नाही ना. बरोबर हा सपोज बीम आहे आणि हा त्याचा क्रॉस सेक्शन आहे मग बी डी बाय बी या एवढी जेवढी गरज आहे तेवढी गरज न प्रोव्हाइड करता जर स्मॉल साईजचं जर आपण प्रोव्हाइड केलेलं असेल कॉलम बीम म्हणा काही म्हणा तर मग काय होणार त्याच्यावरती जो अप्लाय होणारा जो लोड आहे तर त्याच्यामुळे काय होणार मग ते डिफ्लेक्शन सस्टेन करू शकणार नाही आणि मग काय होणार डिफ्लेक्शन होणार त्या बीममध्ये किंवा कॉलममध्ये पुढचं येतं विअर ओके पुढचं आहे कॉजेस विअर आणि विअर कशामुळे होऊ शकतं जर इन ॲडिक्युएट ॲब्रेजन रेजिस्टन्स असेल त्या मटेरियलचं तर त्या केसमध्ये विअर अँड टीअर होऊ शकतं आपल्या स्ट्रक्चरचं मग विअर अँड टीयर कशामध्ये होऊ शकतं सपोज टाईल्स घ्या टाईल्सवरती सपोज मेकॅनिकल इंडस्ट्री आहे किंवा मेकॅनिकल स्ट्रक्चर आहे ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालतं वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार होतात मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स तयार होतात मग त्या ठिकाणी मोठे मोठे मशीन्स आहेत तर ते मशीन्स व्हायब्रेशन्स क्रिएट करतायत बरोबर इम्पॅक्ट लोड क्रिएट करतायत मग इम्पॅक्ट लोड आणि व्हायब्रेशन जेवढ्या लेवलचं असेल तेवढ्या लेवलच्यानुसार तिथे बसले जाणारे जे काही कॉन्क्रीट फाउंडेशन आहे ते काय काय असलं पाहिजे त्यानुसार ग्रेड कॉन्क्रीट यूज केलं गेलं पाहिजे बरोबर स्ट्रॉंग कॉन्क्रीटचा ग्रेड यूज केला गेला पाहिजे त्याच्या खाली जेणेकरून जे, जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते काय करेल ते सस्टेन करेल पुढचे तर कॉजेस स्पॉलिंग मग स्पॉलिंग म्हणजेच काय आता स्पॉलिंग किंवा त्याला म्हणतात डिस स्पॉलिंग म्हणजेच काय पापुद्रेने गुन्हेने डिसइंटिग्रेशन म्हणजेच काय सेग्रिगेशन वेगवेगळं होणे मग हे कशामुळे होऊ शकतं याच्यामुळे काय होऊ शकतं करोजन फायर इम्पॅक्ट ऑर ॲक्सिडेंट हे त्याचे काय कॉजेस आहेत सॉरी स्पॉलिंग आणि डिसइंट्रिगेशन कशामुळे होतं करोजनमुळे होऊ शकतं फायरमुळे होऊ शकतं इम्पॅक्ट किंवा ॲक्सिडेंटमुळे होऊ शकतं आता करोजनमुळे कसं होतं बघा कॉलम आहे कॉलममध्ये स्टील बार्स आहेत जेव्हा फ्रेशली ते कन्स्ट्रक्ट केला जातो कॉलम म्हणा बीम म्हणा तेव्हा स्टीलमध्ये स्टील, स्टील आणि कॉन्क्रीटमध्ये काय असतं पूर्ण बॉन्डिंग तयार असतं बॉन्डिंग असतं म्हणजेच काय ते एकमेकांना फार चिकटलेले असतात पण जर करोजन झालं करोजन म्हणजेच काय डे बाय डे किंवा काही वर्षांनी काय व्हायला लागतं करोजन म्हणजेच काय जेव्हा हवेमधलं जे काही कार्बन डायऑक्साईड आहे ऑक्सिडेशन जेव्हा होतं त्या आतमधल्या आत स्टीलचं तेव्हा काय होतं कॉन्क्रीट आणि स्टील सपोज हे आहे कॉन्क्रीट बार आणि इथं आहे तुमचं स्टील बार बरोबर हे बीम आहे आणि आतमध्ये आहे स्टील बार मग काय होणार इथं ह्या दोघांचं जिथं कॉन्टॅक्ट सरफेस आहे त्या ठिकाणी फ्रेशली जेव्हा असेल तो बीम कॉलम फ्रेशली असताना त्या दोघांमध्ये प्रॉपर बॉन्डिंग असेल पण जस जसं करोजन होईल त्या स्टीलचं तस तसं काय होणार ह्या दोघांमध्ये इथं जे काही कॉन्क्रीट आहे आजूबाजूचं जे कॉन्क्रीट आहे त्या स्टीलच्या बाजूचं कॉन्क्रीट ते आणि त्या बारमध्ये काय होणार थोडासा गॅप पडणार गॅप म्हणजेच काय मोकळी पोकळ जागा होणार म्हणजे ते एकमेकांपासून दूर जाणार याला आपण स्पॉलिंग म्हणतो फायरमुळे पण होऊ शकतं फायरमुळे पण स्पॉलिंग किंवा डिसइंटिग्रेशन होतं इम्पॅक्ट किंवा ॲक्सिडेंट्स आता बघा ॲक्सिडेंट एखादी एक गाडी आहे गाडी एखाद्या भिंतीला जर धडकली तर काय होऊ शकतं तिच्यावरचं जे प्लास्टर आहे बरोबर ते सेपरेट होऊ शकतं जेवढा तिचा इम्पॅक्ट असेल कारण गाडी जोरात आदळली तर आपण फोर्सला काय म्हणतो इम्पॅक्ट इम्पॅक्ट म्हणजे सडन फोर्स, फोर्स। बरोबर त्यामुळे पण काय होऊ शकतं स्पॉलिंग डिसइंटिग्रेशन होऊ शकतं पुढचं आहे इफेक्ट हनी किंवा डिलॅमिनेशन हनी सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे काय तुम्ही कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये स्टडी केलेलं असणार मग ते किंवा डिलॅमिनेशन हे जे दोन इफेक्ट्स आहेत ते कशामध्ये बघायला मिळतात बघा प्लास्टर किंवा कॉन्क्रीटमध्ये आणि हे कशामुळे होऊ शकतात बघा हानीकॉमिंग किंवा डिलॅमिनेशन स्ट्रक्चरमध्ये त्याला रिझन आहे प्लास्टर पुअर सरफेस प्रिपरेशन प्रॉपरली जर प्लास्टर अप्लाय केलं नाही तर काय होऊ शकतं डिलॅमिनेशन होऊ शकतं म्हणजेच मी मग सांगितलं प्लास्टर आपोआप काय होऊ शकतं मग निघून येऊ शकतं बरोबर म्हणजे पा प्लास्टरचे काय पापोद्रे म्हणू शकतो आपण एक काय म्हणू शकतो किंवा एक थीन शीट डायरेक्टली काय निघून येऊ शकते डिलॅमिनेशन म्हणतो आपण ज भिंतीपासून ते प्लास्टर सेपरेट होऊ शकतं पुढचं येतं कॉन्क्रीट पोअर कॉन्क्रीटिंग जर केलेलं असेल तर पोअर कॉन्क्रिटिंगच्या केसमध्ये काय होतं मग कोम्बिंग होतं लक्षात असू द्या आणि प्लास्टरच्या केसमध्ये डिलॅमिनेशन जर कॉन्क्रीटिंग जर व्यवस्थित केलेलं नसेल म्हणजेच काय कॉन्क्रीटिंग करताना बघा वर्कॅबिलिटी पण महत्त्वाची असते वर्कॅबिलिटी प्रॉपर असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट कॉन्क्रीटिंग करत असताना बघा व्हायब्रेशन निडल्स हे इन्सर्ट केले जातात किंवा व्हायब्रेशन्स दिले जातात जेणेकरून प्रॉपर कॉम्पॅक्शन केलं पाहिजे कॉन्क्रीटचं कॉम्पॅक्शन केल्यामुळे काय होतं कॉन्क्रीट जेव्हा ओततो आपण तेव्हा एअर गॅप्स किंवा हवा जी आहे ती कॉन्क्रीटमध्ये अडकून राहू शकते आणि मग त्या हवेमुळे काय होऊ शकतं हानिकॉम्बिंग स्ट्रक्चर तयार होऊ शकतं बरोबर किंवा काही काही ठिकाणी काय होतं स्टील बार तुम्ही अरेंज केलेले आहेत स्टील बार अरेंज केल्यानंतर जेव्हा तुम्ही के कॉन्क्रीट ओटतात काही काही ठिकाणी ते कॉन्क्रीट पोचलं जात नाही मग त्यामुळे काय मग त्या ठिकाणी जर प्रॉपरली तुम्ही कॉम्पॅक्शन प्लेस केलं जर कॉन्क्रीट तर मग ती जी मोकळी जागा आहे ती राहणार नाही त्याला आपण काय म्हणतो हनी जर पूअर कॉन्क्रीटिंग केलं तर मग हनीकॉम्बिंग तयार होतं पुढचं तर स्केलिंग स्केलिंगमध्ये स्केलिंग कशामुळे होतं बघा प्लास्टर लिकेज जर असेल तर स्केलिंग होतं हे याची इमेजेस आपण पुढे पुढे स्टडी करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढं स्टोन वेदरिंग स्केलिंग स्केलिंग म्हणजेच थोडक्यात काय हे सुद्धा डिलॅमिनेशनचाच प्रकार आहे स्केलिंग म्हणजे बघा दगडाच्या भिंती असतील त्याला आपण स्टोन म्हणतो जेव्हा खूप वेदरिंग ॲक्शन सगळ्यांना माहिती आहे जेव्हा टेक्निकलमध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे वेदरिंग ॲक्शनमध्ये काय होतं उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हामध्ये काय होणार एक्सपान्शन होणार दगडाचं म्हणा किंवा प्लास्टरचं म्हणा बरोबर एक्सपान्शन होणार आणि थंड हवे हवामानामध्ये काय होणार त्याचं कॉन्ट्रॅक्शन होणार होणार मग जर हवामान जसं बदलत असेल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन त्याच्यामुळे काय होणार तो ते मटेरियल जे आहे ते लूज पडणार आणि स्टोनचं बघा तुम्ही काही काही ठिकाणी जे पूर्ण दगडं असतात जे नेहमी असे काय म्हणतो उन्हाच्या भरउन्हामध्ये जे असतात दगडं तर त्याच्यावरती तुम्ही बघितलं असेल की त्या दगडाचा वरचा भाग असा शीटसारखा बाहेर आलेला असतो किंवा मी वेगळा झालेला असतो त्यालाच आपण स्केलिंग म्हणतो सेम मग प्लास्टरमध्ये बघायला मिळतं स्केलिंग आणि करोजन जेव्हा होईल स्ट्रक्चरल स्टीलचं तेव्हा सुद्धा स्केलिंग आपल्याला बघायला मिळतं म्हणजेच काय थोडक्यात पापुद्री निघतात तो एक प्रकार आहे स्केलिंगचा स्केलिंग केव्हा होऊ शकतं मग करोजन लिकेज आणि वेदरिंगमुळे आणि क्रॅकिंग क्रॅकिंग कशामुळे होऊ शकतं क्रॅक्स स्ट्रक्चरलमध्ये बघा जे काही स्ट्रक्चरल मेंबर असतील तुमचे बीम कॉलम स्लॅब फुटिंग स्लॅब म्हणण्यापेक्षा किंवा वॉल असेल स्ट्रक्चरल किंवा नॉन स्ट्रक्चरल मेंबर्स स्ट्रक्चरल मेंबर्स म्हणजे जे लोड घेतात ते स्ट्रक्चरल मेंबर आणि नॉन स्ट्रक्चरल मेंबर म्हणजे जे फक्त लोड घेत नाहीत फक्त पार्टिशन म्हणून ॲक्ट होतात फॉर एक्झाम्पल वॉल मग अशा स्ट्रक्चरल नॉन स्ट्रक्चरल आणि मटेरियलमध्ये काय ऑब्झर्व होते क्रॅकिंगचे ऑब्झर्व होतात तर हे सगळ्या प्रकारचे जे आहेत मी इथे मेन्शन केलेले पहिल्या स्लाईडमध्ये हे सगळे इफेक्ट्स जे स्ट्रक्चर हे इफेक्ट्स काय करता? करतात स्ट्रक्चरला डॅमेज करतात आणि त्याचे रिझन्स जे आहेत ते आपण सेकंड स्लाइडमध्ये स्टडी केलं ओके याचे जे काही इमेजेस आहेत ते वन बाय वन दाखवते मी थर्ड पी पी टीमध्ये आपल्याला दिसते लिकेजेसमुळे काय होते बघा कलर चेंज पूर्ण व्हाईट व्हाईटेशन होतं आहे बघा म्हणजे प्रेसिपिटेशन पूर्ण बघा याच्यामध्ये दिसते पूर्ण बिल्डिंगमध्ये हे सगळं लिकेजचं प्रमाण आहे सॉरी इफेक्ट आहे पुढे दिसते सेटलमेंट क्रॅक बिल्डिंग जेव्हा सेटल व्हायला लागते तेव्हा ऑटोमॅटिक फाउंडेशनमधून खालच्या याच्यापासून काय होते क्रॅक जायला लागतो वरती खालून तो वरती प्रोपोगेट होतो हे झालं सेटलमेंट क्रॅक पुढे पण दाखवले बघा सेटलमेंट क्रॅक बघा था था हा इकडचा कॉलम आणि हा इकडचा कॉलम हा इकडचा कॉलम इकडचा कॉलम हा खाली आहे ॲज कम्पेअर टू धिस कॉलम म्हणजे अनइक्वल सेटलमेंट होतं आहे आणि अनइक्वल सेटलमेंट झाल्यामुळं काय हा जो पोर्शन आहे बघा इथं क्रॅक गेलेला बरोबर इथं क्रॅक गेलेला हा था क्रॅक कशामुळं हा था जो भाग आहे इकडचा था। तो खाली जातो आहे त्यामुळे इकडे क्रॅक तयार झालेला आहे या ठिकाणी बघा हा जो पोर्शन आहे इथं क्रॅक जो गेलेला आहे इकडचा जो पोर्शन आहे तो खाली गेलेला आहे आणि हा स्टेबल आहे आणि व सेटलमेंट किंवा सेटलमेंटमुळे हा क्रॅक तयार झालेला आहे पुढे बघा डिफ्लेक्शन तुम्हाला इथं दिसेल हा जो बीम आहे बरोबर इथे बघा इथं डिफ्लेक्शन क्रॅक दिसेल तुम्हाला आणि वन दिसतंय स्ट्रक्चर जर प्रॉपरली व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला दिसेल सेट डिफ्लेक्शन म्हणजेच काय थोडक्यात असा बीम जर असेल सरळ तर त्याचं काय होणार थोडक्यात बेंडिंग होणार त्याला आपण डिफ्लेक्शन म्हणतो पुढं विअर बघा विअर म्हणजे घर्षणमुळे बघा बघा हा सरफेस आहे पेवमेंट म्हणा किंवा रोडच्या बाजूला कडेला बघा जेव्हा टेअर होतं तेव्हा वरचा जो सरफेस आहे तो रिमूव्ह झालेला आहे निघून आलेला आहे त्याला आपण विअर म्हणतो पुढे स्पॉलिंग स्पॉलिंग बघा 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 आतमधलं जे काही हा जो कॉलम आहे इथे जो कॉलम दाखवलेला आहे त्या कॉलममध्ये बघा डायरेक्टली काय होते बाहेरचं जे कॉन्क्रीट आहे ते सगळे निघून आलं आहे आणि आता फक्त डायरेक्टली काय दिस राहिलं त्याचं आतमधले बार दिसतं ते याला म्हणतो आपण स्पॉलिंग किंवा डिसइंटिग्रेशन या ठिकाणी पण बघा इथे स्पॉलिंग डिसइंटिग्रेशन दाखवलं आहे इथे बघा डायरेक्टली आतमधलं स्टील बार दिसते आणि बाहे बाहेरचं जे कडे कॉन्क्रीट सरफेस आहे तो डायरेक्टली निघून आला आहे पुढे हनी कोंबिंग दिसते तुम्हाला दिस स्ट्रक्चर बघा जे इमेजेसमध्ये हनी कॉम्बिंग दिसतंय मध्ये मध्ये गॅप्स आहेत प्रॉपरली वेस तिथं स्टडी केलं तर uh, सॉरी लक्ष आणि इथे पण दिलंय ओके हनीकॉम्बिंग आणि डिलॅमिनेशन ह्या ठिकाणी डिलॅमिनेशन दिलं आहे ह्या ठिकाणी डिलॅमिनेशन दिलं आणि ह्या ठिकाणी हनीकॉम्बिंग दिलंय स्केलिंग स्केलिंग म्हणजे बघा सेपरेशन झालेलं आहे वरचा सरफेस जो आहे वरचा सर्फेस निघून आलेला आहे एका पातळ शीटसारखा बघा ठीक आहे याला स्केलिंग आपण म्हणणार ओके नेक्स्ट जे इलेवन इलेवन नंबरची स्लाईड आहे क्रॅकिंग हे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया क्रॅकिंग कोणकोणत्या प्रकारचे क्रॅक्स आहेत किंवा कॉन्क्रीटमध्ये जे काही क्रॅक्स डेव्हलप होतात त्याचे वेगवेगळे रिझन्स आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया